आदाब, जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज एनी टाइम पर। एक नजर खास खबर, इस वक्त खबर अड़ावत शहर से। जलगांव जिला के अड़ावत शहर में नवरात्रि के चलते होने वाली लोड शेडिंग को पूरी तरह से बंद करने की गई मांग। सहायक विद्युत अभियंता को सौंपा गया ज्ञापन देते समय जिला परिषद सदस्य दिलीप युवराज पाटिल, उप सरपंच अल्ताफ खान, ताहिर खान, चंद्रशेखर दादा पाटिल, काजी वजाहत अली, कालू मिस्त्री, रजाक तड़वी, राकेश पाटिल, पी आर माड़ी, जितेंद्र शिम्पी, जुनेद खान, रामकृष्ण महाजन आदि थे उपस्थित। भुसावल शहर में भी नवरात्रि के चलते अधिक भार नियमन के विरोध में शिवसेना ने सौंपा ज्ञापन। तालुका प्रमुख समाधान महाजन, बबलू बर्राडे, अंसार शाह, गुलाम नबी पटेल आदि थे उपस्थित। जो भार नियम चालू केलेला आहे तो ऐन वेळेस दुर्गा सो, दिवाळी आणि ईद हे आता येणार काळात आहे, तर आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की येत्या 2 दिवसात तुम्ही हा नियम बंद करावा, आणि नाही बंद झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करेल, आणि जर तुम्ही हा नियम आजच नाही बंद केला तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करू। आणि साहेबांनी तशी आम्हाला सांगितलं आहे, आणि आता आम्ही तिथं दिवे लावून याचा निषेध केलेला आहे, तर सर्वांनी सहकार्य करावे आणि सेनेसोबतच राहावे अशी जय महाराष्ट्र। एमएससीबी कधीही लाईटाचं भारनियमन काढते, ती फक्त नवरात्रोत्सव, गणेशोत्सव अशाच काळामध्ये काढते। अशाच काळात काढण्याचं कारण काय? आणि ते काढण्यात त्यांचा त्यांना वरतून तर दबाव नाही आहे की तुम्ही असे भारनियमन सुरू करा, किंवा वरतून तुम्ही भारनियमन सुरू केल्यावर लोक आंदोलन करतील आणि त्याचं श्रेय ते घेतील की लोकांनी आंदोलन केलं आणि आम्ही ते चालू करून दिलं। जलगांव के इकरा कॉलेज में शेरी मुकाबले का किया गया आयोजन। कार्यक्रम के अध्यक्ष स्थान पर अब्दुल करीम सालार तथा कार्यक्रम में प्रमुख रूप से प्रोफेसर इकबाल शाह, सैयद सुजात अली, प्रोफेसर मुजम्मिल नदवी, सोहेल अमीर अली, अंजुम रिजवी, मुश्ताक साहिल आदि रहे उपस्थित। इस शेरी मुकाबले में शेख असरार पहले नंबर पर, इर्तिकाज साबिर दूसरे तथा मोइन अली तीसरे नंबर पर रहे। इसी तरह की जानकारी के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए। देखते रहिए न्यूज़ एनी टाइम।